महायुतीच्या मेळाव्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई जुंपल्याचं दिसून आलं. मैं मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे. तर पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यात एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा असं सांगत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा ठोकलाय. मोदी साहेबांना आपल्याला या देशाचं परत प्राइम मिनिस्टर बनवायचं आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला. मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही, पण हे गरज या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही, पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झाशी नहीं दूंगी. धागे के ऊपर मत बोलो, ये धागा बहुत पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो भी मेरे साथ खड़े हैं. मोदी को कोई शंका नहीं, मुझे मला काही शंका नाही, माझ्या मनात काही किंतु परंतु नाही. आणि संजय भाऊ तुम्ही जर लोकसभा घेतली तर विधानसभा तुमची मी घेणार. दोन हजार 2019 ची लोकसभा झाली आणि आता 2024 ची लागला. एक आपल्या पक्षाकडे एक मागणी अशी राहील माझी की आम्ही कुठल्या एखादा मतदारसंघाचं नाही बोलत, पण महाराष्ट्रातील 48 पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे. आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या.